नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे जसं की तुम्हाला माहीत आहे प्रत्येक आठवडा झाला की त्याच्यावरील आपण एकदा रिव्हिजन टाकत असतो या ठिकाणी तिसरा आठवडा संपलेला आहे म्हणजेच पंधरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट या तिसऱ्या आठवड्यातील अतिमहत्वाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न असतील पन्नास प्रश्नांवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायची बिलकुल गरज नाही तुम्हाला फक्त चेक करायचा या प्रश्नापैकी तुम्हाला किती प्रश्न उत्तर येतात पहिली पहिला प्रश्न काय आहे भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणत्या शहरामध्ये नुकतेच झालेले आहे तर कोलकाता या शहरामध्ये अलीकडेच भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे उद्घाटन करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया देशातल्या पहिल्या इलेक्ट्रिक दुमजली वातानुकूलित बसचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणी नितीन गडकरी यांच्या हस्ते देशातील पहिल्या इलेक्ट्रिक दुमजली वातानुकूलित बसचे या ठिकाणी इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर गोवा हे राज्य या ठिकाणी हर घर जल योजना प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं हेच प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तर त्या केंद्रशासित प्रदेशाचं नाव आहे दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीव ठीक आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक पगार घेणारे बँक सीईओ मध्ये अव्वल सीईओ कोण आहे तर त्यांचं नाव आहे अमिताभ चौधरी असं त्यांचं नाव आहे मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही अमिताभ चौधरी आहेत ते कोणत्या बँकेचे सीईओ आहेत बरोबर पुढची स्लाइड पाहूया पुढचा प्रश्न पाहूया हवाई दलाचा पहिला द्विपक्षीय सराव उदारशक्तीचे आयोजन या ठिकाणी कोणकोणत्या देशामध्ये दे करण्यात आलं होतं तर आपला भारत देश आणि मलेशिया देश या दोन देशाच्या दरम्यान हवाई दलाचा पहिला द्विपक्षीय सराव ज्याचं नाव होतं उदारशक्ती याचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया पहिली खेलो इंडिया महिला हॉकी लीग कोठे होणार आहे तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो पहिली खेलो इंडिया महिला हॉकी लीग होणार आहे या ठिकाणी दिल्लीमध्ये पर्टिक्युलरली कोणत्या स्टेडियम मध्ये असं विचारलं तर मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये ही लीग होणार आहे पुढचा प्रश्न महिला आय पी एलची पहिली आवृत्ती मार्च टिंबटिंब मध्ये होणार आहे तर दोन हजार तेवीस मार्चमध्ये या ठिकाणी जे काही महिलांचं आय पी एल असणार आहे त्याचं पहिलं संस्करण या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न भारत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीमध्ये टिंबटिंब स्थानावरती आहे तर आपला प्यारा भारत या ठिकाणी सध्या सहाव्या क्रमांकावरती आहे पुढचा प्रश्न सहाशे टी ट्वेंटी सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू कोण ठरलेला आहे तर त्या क्रिकेटपटूचं नाव आहे किरण पोलार्ड असं त्याचं नाव आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढची स्लाइड पाहूया भारताचा टिंबटिंबवा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करीत आहोत दोन हजार बावीस मध्ये तर शहात्तराव्या क्रमांकाचा या ठिकाणी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा पुढचा प्रश्न स्पार्क स्पेस म्युझियम नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म नुकतेच कोणी सुरू केलेलं आहे तर इस्रोने या ठिकाणी सुरू केलेला आहे स्पार्क स्पेस म्युझियम पुढचा प्रश्न स्वदेशी विकसित लेजर गाइडेड अँटी टॅक गाइडेड क्षेपणास्त्राची चाचणी कोणाच्या माध्यमातून घेण्यात आली किंवा कोणी घेतली आहे तर डी आर डी ओने या ठिकाणी याची चाचणी घेतलेली आहे या ठिकाणी इस्रो याचा फुल फॉर्म काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ज्याचे चेअरमॅन आहेत एस सोमनाथ आणि डी आर, दी आर दी हो चा फुल फॉर्म काय डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट अँड ऑर्गनायझेशन आणि याचे चेअरमॅन कोण आहेत जी सतीश रेड्डी पुढचा प्रश्न पाहूया विक्रम साराभाई यांची आपण दोन हजार बावीस मध्ये कितवी जयंती साजरी केली आहे तर एकशे तीन क्रमांकाची जयंती साजरी केली आहे पुढचा प्रश्न फ्रान्स या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर शशी थरूर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न कोणते राज्य भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणार आहे तर मध्य प्रदेश राज्य हे या ठिकाणी भारतातील पहिला सायबर तहसील तयार करणार आहे पुढचा प्रश्न सर्व अधिकृत पुरस्कारांच्या शिफारशीसाठी आणि नामांकनासाठी जे काही पोर्टल गव्हर्नमेंटने तयार केलेलं तया 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 आहे त्या पोर्टलचं नाव काय आहे तर नॉलेज पोर्टल असं त्या पोर्टलचं नाव आहे पुढचा प्रश्न दोन हजार बावीसच्या ब्रिक्स गेम्समध्ये कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे असं विचारलेलं आहे तर ताय क्वांदो नावाचे खेळाचा प्रकार आहे हा खेळाचा प्रकार या ठिकाणी समावेश नसणार आहे याचा दोन हजार बावीसच्या ब्रिक्स गेम्स या खेळाच्या प्रकारामध्ये पुढचा प्रश्न नीती आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवलेलं आहे तर नरेंद्र मोदी यांनी भूषवलेला आहे पुढचा प्रश्न ऑगस्ट दोन हजार बावीस पर्यंत आपल्या भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे झालेली आहेत तर टोटल या ठिकाणी पंच्याहत्तर रामसर स्थळे या ठिकाणी आपल्या भारतामध्ये झाली आहेत ज्याच्यामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील तीन रामसर स्थळे आहेत एवढी सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तीन कोणकोणते आहेत तर या ठिकाणी ठाणे खाडी त्यानंतर नांदूर मधमेश्वर आणि लोणार लेक बरोबर पुढची स्लाइड पुढचा प्रश्न कोणत्या वर्षापासून पेट्रोल पंपावर जे काही पेट्रोल आहे त्याच्यामध्ये वीस टक्के इथेनॉलसह पेट्रोलचा पुरवठा करण्यात येणार आहे तर दोन हजार तेवीस पासून परंतु काही निवडक पेट्रोल पंपावरती ही फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न सर्व महिलांसाठी मोफत सॅनिटरी उत्पादने देणारा पहिला देश कोणता ठरला आहे तर त्या देशाचं नाव आहे स्कॉटलँड नावाचा देश पुढचा प्रश्न डाबर इंडियाचे नवीन अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर त्यांचं नाव आहे मोहित बर्मन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न किती पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे तर एक हजार ब्याऐंशी वेगवेगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदकांनी या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न रॉस टेलरचं ब्लॅक अँड व्हाइट नावाचं एक आत्मचरित्र आहे ते आत्मचरित्र कोणाच्या द्वारे लिहिण्यात आलेलं आहे तर त्यांचं नाव आहे पॉल थॉमस असं त्या लेखकाचं नाव आहे पुढचा प्रश्न भारताने डॉर्नियर विमान सागरी देखरेखीसाठी कोणत्या देशाला सुपूर्द केलेलं आहे तर श्रीलंका या देशाला या ठिकाणी डॉर्नियर विमान या ठिकाणी कशासाठी दिलेलं आहे सागरी देखरेखीसाठी दिलेलं आहे कोणी दिलेलं आहे भारताने कोणत्या देशाला श्रीलंका देशाला पुढचा प्रश्न कोणत्या बँकेने उत्सव ठेव नावाची एक अनोखी मुदत ठेव कार्यक्रम सुरू केलेला आहे तर एसबीआय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न सर्वात जास्ती वेळेस कोणी भारताचा ध्वज फडकवल्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे तर या ठिकाणी जवाहरलाल नेहरू असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी तब्बल सतरा वेळेस ध्वजारोहण केलेला आहे आपल्या प्यारा भारताचा जो काही ध्वज आहे तो या ठिकाणी फडकवलेला आहे त्याच्यानंतर सद्यस्थितीमध्ये जे काय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी या ठिकाणी नऊ वेळेस या ठिकाणी ध्वजारोहण केलेलं आहे पुढचा प्रश्न एअरटेलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची पुनर्नियुक्ती केलेली आहे म्हणजेच रिअपॉइंट केलेला आहे तर त्यांचं नाव आहे गोपाल विठ्ठल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पाहूया क्रिप्टो चलनाच्या वापरामध्ये कोणता देश पुढे आहे किंवा अव्वल आहे तर युक्रेन हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो क्रिप्टो चलनाच्या वापरामध्ये हा देश या ठिकाणी अव्वल स्थानी आहे आणि आपला भारत देश क्रिप्टो चलनाच्या वापरामध्ये सातव्या क्रमांकावरती आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू केलेली आहे तर त्या राज्याचं नाव आहे मध्य प्रदेश पुढचा प्रश्न कोर्बवॅक्स नावाची जी काही वॅक्सिन आहे कोरोना वॅक्सिन आहे कोविड वॅक्सिन आहे ती कोणत्या कंपनीने बनवलेली आहे तर बायोलॉजिकल ई लिमिटेड जी की हैदराबाद या शहरामध्ये स्थित आहे या कंपनीने या ठिकाणी कोर्बवॅक्स नावाची वॅक्सिन या ठिकाणी तयार केलेली आहे पुढचा प्रश्न जीएसटी चोरी रोखण्यासाठी लकी बिल नावाचे एक ऍप्लिकेशन कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केलं आहे तर केरळ राज्य सरकारने लॉन्च केलं आहे पुढचा प्रश्न पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे भारताचे स्वप्न कधीपर्यंत पूर्ण करण्याचे या ठिकाणी आपल्या सरकारचं लक्ष आहे तर दोन हजार पंचवीस पर्यंत अप टू ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह पर्यंत पुढचा प्रश्न भारतीय चित्रपट महोत्सव मेलबर्नचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे तर रणवीर सिंग यांना भेटलेला आहे त्यांच्या एटी थ्री या मूवीसाठी पुढचा प्रश्न टिंब टिंब ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघ ए आय डबल एफ एफ म्हणजेच काय ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन याला के या या निलंबित केलेलं आहे तर फिफाने या ठिकाणी भारतीय फुटबॉल महासंघाला या ठिकाणी निलंबित केलेला आहे पुढचा प्रश्न ओमिक्रॉन लस मंजूर करणारे टिंबटिंब हे पहिले राष्ट्र ठरलेले आहे तर युनायटेड किंगडम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे नाव काय ठेवण्यात आलं आहे तर गोल्डन जॉईंट असं नाव ठेवण्यात आलं आहे आणि कुठे आहे जम्मू काश्मीरमधील चिनाब या नदीवरती विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न महिला कल्याणासाठी आम्मा योजना आणि वात्सल्य योजना कोठे सुरू झालेली आहे तर केरळ या ठिकाणी सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न बी आर ओ म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांनी टिंबटिंब मध्ये पहिला स्टील स्लॅग रोड या ठिकाणी बांधण्याची घोषणा केलेली आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी देशातील पहिला स्टील स्लॅग रोड बांधणार आहे कोण बी आर ओ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सीमा रस्ते संघटना असं मराठीमध्ये म्हणता येईल पुढचा प्रश्न पुढची स्लाइड पाहूया कोठे मुख्यमंत्री अनुप्रती कोचिंग योजना लागू करण्यात आलेली आहे तर राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आशियातील सर्वात जुनी स्पर्धा दुरंद कप हे कोणकोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर इतिहासमध्ये पहिल्यांदाच तीन राज्यांमध्ये या ठिकाणी दुरंद कप स्पर्धा ठेवण्यात आली आहे पश्चिम बंगाल आसाम आणि मणिपूर या ठिकाणी पुढचा प्रश्न कोणाची निवड झालेली आहे तर विल्यम रोटो असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न राकेश झुंजुनवाला भारतातील टिंबटिंब क्रमांकाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश होते तर छत्तीसाव्या क्रमांकाचे होते आणि वयाच्या बासष्टाव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या शहरामध्ये इंडिया इंटरनॅशनल सी फूड शो ची तेविसावी आवृत्ती या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर कोलकाता या ठिकाणी पुढचा प्रश्न पुढची स्लाइड पाहूया कोणती देशातील सर्वात विश्वासार्ह संस्था ठरलेली आहे म्हणजेच मोस्ट ट्रस्टेड ऑर्गनायझेशन तर या ठिकाणी डिफेन्स फोर्सेस हे जे काही फोर्सेस आहेत आपले हे या ठिकाणी मोस्ट ट्रस्टेबल या ठिकाणी ठरलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया जागतिक मानवतावादी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर एकोणीस ऑगस्टला साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील सरकारच्या कर्मचारी महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के इन्क्रीमेंट करण्यात आलेला आहे किंवा वाढ करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पुरुष हॉकी स्पर्धा सुलतान अझलान शाह कप दोन हजार बावीस स्पर्धा कोठे होणार आहे तर मलेशिया या ठिकाणी पुढचा प्रश्न सर्व राज्य सरकारच्या विभागामध्ये खेळाडूंना दोन टक्के आरक्षण देण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे तर कर्नाटक राज्य सरकारने केलेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय पाहिलं जो काही ऑगस्ट महिन्यातील तिसरा आठवडा आहे जो की आज या ठिकाणी संपलेला आहे तर त्या तिसऱ्या आठवड्यामधील जे काही निवडत निवडक सिलेक्टिव्ह जे काय क्वेश्चन असतील करंट अफेअर्सच्या रिलेटेड त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे प्रत्येक आठवडा झाला की आपण अशा प्रकारचा व्हिडिओ टाकतच आलेलो आहोत जवळपास एक ते दीड वर्ष झालं शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल अवश्य लाईक करा जवळच्या मित्रमैत्रिणीपर्यंत व्हॉट्सअप स्टडी ग्रुप्समध्ये हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना एकच गोष्ट बोलेल तुम्ही जर नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद